आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू शकतो. इतर महाराजवर्यांच्या वतीनं काँग्रेस पक्षाने देश पातळीवर राज्य पातळीवर जी कामं केली त्याचे ऋण व्यक्त व्हावे या भावनेचं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की याची प्राथमिक बैठक प्राथमिक चर्चा करण्यात आली तेव्हा आपल्या पक्षाचे सारे पदाधिकारी हे पूर्ण आघाडी त्यांनी सांगितलं की मी या स्वागत समितीचं स्वागत अध्यक्षपद स्वीकारलं. मी त्या साऱ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छित. स्वागत समितीचे नेते कार्यकर्ते यांचं आहे हे सांगताना मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छित. या मेळाव्याचं आयोजन करण्याची जेव्हापासून आम्ही तयारी सुरू केली मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की अनेक समाज बांधवांच्या बरोबर आमच्या बैठका झाल्या चर्चा झाल्या त्यामध्ये अनेक समाज त्यामध्ये यलम समाज आहे, धनगर समाज आहे, गुरव समाज आहे, दबंडी समाज आहे, कुंभार समाज आहे, कुंडी समाज आहे, कासार समाज आहे, नावी समाज, बंगाली समाज, सोनार, भावसार, सुतार, तेली, माळी, गोसावी, कोलाजी, महादेवपुरी, भोई, लोहार, धोबी, परी, ततारी, वासुदेव, काशी कापडी, गोंधळी, कटारी, वैदू, जोगी समाज, जंगम, सराफ, वडार, माल, ज्योती समाज व इतर सारे इतर मागासवर्गीयांचे समाज हे सारे या मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र आले. या निमित्तानं आम्हाला या समाज बांधवांच्या काय अडचणी आहेत, काय प्रश्न आहेत हे आम्ही समजून घेऊ शकतो. आणि मला आनंद याचा आहे की व्यासपीठ या निमित्ताने या समाज बांधवांसाठी आम्ही उपलब्ध करू शकतो याचा मला मनस्वी आनंद मला माझ्या सहाय्याला. काँग्रेस पक्षाने देश पातळीवर राज्य पातळीवर इतर मागासवर्गीय समाजासाठी काय केलं हेही आपल्याला पुन्हा सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. काँग्रेस पक्षाने जी कामगिरी आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, आदरणीय शिवराज पाटील जादूकर साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय राहुल गांधीजी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय जयवंत आवळे, अब्दुल अली अजीजीजी, बाळासाहेब शिवरकर या साऱ्यांच्या नेतृत्वाखाली जे काम देश पातळीवर आणि राज्य पातळीवर या ठिकाणी झालं याचं ऋण व्यक्त करण्यासाठी ज्या संख्येनं हा समाज या ठिकाणी उपस्थित आहे तेच याचं द्योतक आहे की काँग्रेस पक्ष हा इतर मागासवर्गीय समाजाला खऱ्या अर्थानं या देशामध्ये या राज्यामध्ये न्याय देत आहे. या ठिकाणी अनेक प्रश्नांची सोडवणूक देश पातळीवर आणि राज्य पातळीवर झाली आणि मी आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने सांगू इच्छितो की जे काँग्रेस पक्षाचं धोरण आहे सर्व जाती धर्मातल्या समाज बांधवाला बरोबर घेऊन विकास आपण साधला पाहिजे. ते धोरण जे सोनिया गांधी यांनी स्वीकारले, पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी स्वीकारले, आपले नेते शिवराज पाटील जादूकर साहेब यांनी स्वीकारले, आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी स्वीकारले आणि अशाच पद्धतीने या पुढच्या काळामध्ये सुद्धा निश्चित अतिशय दमदार वाटचाल काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाल्याशिवाय अनेक प्रश्नांची सोडवणूक त्या ठिकाणी झाली. अनेक प्रश्न आपले राहिलेले आहेत या व्यासपीठावर त्या प्रश्नांचा प्रश्नांचा लोक झाला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली इतर मागासवर्गीय समाजासाठी जे आर्थिक विकास महामंडळ गठीत झाले त्याचं श्रेय आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांना जातं हे आपण सारांनी मानले. गेल्या अनेक वर्षामध्ये या महामंडळा अंतर्गत 20,000 अधिक तरुणांना कर्ज पुरवठा करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ शकतो. गोर गरीब आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे हा शुद्ध हेतू मनाशी बाळगून काँग्रेस पक्षाने या ठिकाणी काम केलं. यापेक्षा
अधिक भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. आपका आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना ऐकायला आले आहे, आपण पालकमंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना ऐकायला आले आहे, आपले अब्दुल अली अजीजी या ठिकाणी आमंत्रण उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण ऐकायला या ठिकाणी आले आहे, खासदार रेवंतराव आवरे यांना आपण ऐकायला आले आहात, आपण बाळासाहेब शिवळकर यांना ऐकायला आले आहात. त्यामुळं आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फार वेळ ती घेऊ इच्छित नाही. पण या ठिकाणी या मेळाव्याच्या निमित्तानं आमच्या अनेक समाज बांधवांच्या भेटीगाठी आम्हा सर्वांच्या होऊ शकते. ही एवढीच त्या समाज बांधवांना खात्री देऊ इच्छितो की प्रामाणिकपणे आपल्या प्रश्नांची मांडणी राज्य पातळीवर आणि देश पातळीवर करण्यामध्ये आम्ही कधीही मागे सरकणार नाही, कमी पडणार नाही, एवढीच खात्री या ठिकाणी घेऊन पुन्हा एकदा मान्यवर या सोहळ्याला उपस्थित झाले त्याबद्दल त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण सारे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करून माझे दोन शब्द थांबवतो.